तुम्हाला आम्ही विधानसभेला चांगल्या जागा देऊ असं राज ठाकरे यांना सांगण्यात आलेलं आहे आता हा ह्या लोकमतच्या बातमीमधले हे तीन प्रस्ताव आहेत आणखीन एक प्रस्ताव असा आहे की मनसेला आत्ता आम्ही जागा देऊ पण त्या भाजपच्या चिन्हावर त्यांनी लढवाव्यात असा पण एक प्रस्ताव आहे अशी पण वर्तमानपत्रामध्ये याबाबतचं वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे आता यातलं खरोखरीच काय तर पहिला जो प्रस्ताव आहे ना त्याच्या आधी आपण चिरफाड करूया लॉजिकली लॉजिकली चिरफाट करूया की त्याच्यामध्ये म्हणे मनसे हा जो पक्ष आहे तो शिवसेनेसोबत विलीन करावा असं भाजपनं राज ठाकरे यांना दबाव टाकलेला आहे आता तुम्ही दोन गोष्टी विचारामध्ये घ्या राज ठाकरे यांचा एकूण स्वभाव आणि एकनाथ शिंदे यांचे एकूण स्थान एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतला त्यांचे चाळीस पन्नास आमदार फोडले स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता मिळवली राज्यात मुख्यमंत्री झाले स्वतःचे वीस पंचवीस आमदार मिनिमम निवडून येतील यासाठी ते झटत आहेत याशिवाय आणखीन काही दहा बारा खासदार निवडून येतील यासाठी ते, ते प्रयत्न करतायत हे सगळं सोडायचं आणि राज ठाकरे यांना आपल्या काय इंदुरकर महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं जर बोकांडी घ्यायचं तर असं कसं काय होऊ शकेल पण हे मला वाटतं कसं काय अशा प्रकारची बातमी येऊ शकते किंवा बरं याला कोणी काही सोर्सही सांगितलं नाही अशी म्हणे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आता राज ठाकरेंचा जर स स्वभाव जर पाहिला तर ते आपला जो मनसे जो आपल्या रक्तातनं घामातनं त्यांनी उभा केलेला आहे त्याला यश किती मिळालं कसं मिळालं काय मिळालं हा ज्याच्या त्याच्या परिप्रेक्षाचा ज्याच्या ज्याच्या त्याचा विचाराचा मुद्दा आहे की राज ठाकरेंना यापेक्षा आणखीन यश मिळू शकलं असतं पण ते कष्ट करत नाहीत वगैरे तो मुद्दा वेगळा पण आपण एक पक्षाची बांधणी केलेली आहे आणि तो दुसऱ्या पक्षात विलीन करा असं कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला वाटत नाही आज महादेव जानकरांचा मी तुम्हाला किस्सा सांगतो महादेव जानकर यांच्या पाठीमागं भाजप पा दोन हजार सतरा अठरा सालापासून पाठीमागं लागलेला आहे की तुमचा समा... जो राष्ट्रीय जनता पक्ष आहे राष्ट्रीय समाज समा समाज पक्ष जो आहे जो आहे तो भाजपमध्ये विलीन करावा तर तर आम्ही तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू आमदार करू असा तो प्रस्ताव फार जुना प्रस्ताव आहे तर ते महादेव जानकर की ज्या पक्षाचा त्या अर्थानं एकच आत्ता आमदार आहे तेसुद्धा आणि त्यांच्या पक्षांचं वोटिंग मनसेचं तरी वोटिंग हे अडीच टक्क्यांपर्यंत आहे त्यांचं वोटिंग जे आहे पॉईंट फाय फाईव्हच्या फाई जे पॉईंट एका टक्क्याच्या आतमध्ये त्या जानकरांचं वोटिंग येईल आणि ते जानकर सुद्धा भाजपमध्ये जायला तयार नाही आहेत तर राज ठाकरे हे मनसे आपली मनसे ही शिवसेनेसोबत कसं काय जोडतील किंवा एकनाथ शिंदे हे दुसऱ्या ठाकरेंचं नेतृत्व कसं काय स्वीकारतील हा साधा प्रश्न कसा पडला नाही बात ही बातमी लिहिताना मला असा अनेकदा प्रश्न पडतो आणि त्यामुळे या हा जो प्रस्ताव आहे ही खरोखरीच ही म्हणजे अफवा नाही तर काय टेबल न्यूजच्या पुढचं आहे म्हणजे काहीतरी एक कल्पना विश्वामध्ये काहीतरी सगळं रमलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे राजकारणामध्ये जे घडतं त्याची वार्ता पत्रकारांना लागत, लागत नाही असं गेल्या दोन हजार एकोणीस सालापासून आपण पाहिलेलं आहे म्हणजे अजित पवार फुटणार अजित पवार फुटणार हे जोपर्यंत अजित पवारांना शपथविधी झाला नाही तोपर्यंत कोणाला माहीत शपथविधीला माहित माहित होतं की माहीत नव्हतं म्हणजे जी खरी बातमी आहे ती कधीच आपल्या समोर नाही आणि ह्या केवळ बाजार गप्पा एकनाथ शिंदेबाबत असंच झालं की एकनाथ शिंदे फुटणार की नाही फुटणार की नाही असं कोणाला वाटत होतं ज्या क्षणी विधान परिषद निकाल आला त्या क्षणी एकनाथ शिंदे गायब झाले त्याच्या दोन तास आधी सुद्धा कोणाला काही क कल्पना म्हणजे कोणाची कल, कल्पना जी, जी भरारी देखील होतं तिथपर्यंत गेलेली शकत जाऊ शकत नव्हती कोणाला माहितीही होतं कोणत्या पत्रकारला किंवा कोणत्या मीडिया हाऊसला कोणत्या राजकीय तज्ज्ञाला माहिती होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत म्हणून सगळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं गुरी धरून चाललेले होते त्यामुळे जे पत्रकारांना जे जे टेबलवर बसून कळतं ना तसं प्रत्यक्षात घडत नाही त्यामुळे ही बातमी तर अक्षरशः अफवा फेक टेबल न्यूज कल्पना विस्तार काय द स्वप्नातील तुम स्वप्नातील निबंध अशा प्रकारचे आणि आजकाल असं काय होतं एकाने लोकमतनी बातमी दिली की त्याची शहानिशा तर करायची नाही आणि त्या आधारे आपण ही बातमी लोकमतने केली आहे असं म्हणून मग ती बातमी आपणच चालवायची यामुळेच मला वाटतं माध्यमांची विश्वासार्हता कमी होते आहे अशा ठीक आहे एखादा म्हणजे काहीतरी घडतं आहे तुम्हाला काहीतरी कळतं आहे आणि मग त्यानुसार बातम्या गेल्या तर ठीक आहे पण हाशी कशी काय बातमी होऊ शकते याला मला खरोखर आश्चर्य वाटत आणि जर खरोखरीच तसं जर झालं या तीन प्रस्तावापैकी एखादा जरी प्रस्ताव, दरी प्रस्ताव दरी खरा ठरला तरी मी म्हणेल की बातमी खरी आहे या तीन प्रस्तावांपैकी एखादा जरी प्रस्ताव जरी खरा ठरला लोकसभेच्या बाबतीत पण तुम्हाला असं वाटतं लोकसभेचं जे येतील त्या दोन जागा देतील आणि मनसेला युती जर सामावून घ्यायचं असेल तर राज ठाकरे काही लेचे पे, ले पेची नेते नाही आहेत कमळाच्या कमळाच्या चिन्हावर तर अजिबात उभे राहणार नाही त्यामुळे तो काही मुद्दाच नाही म्हणजे कोणताही माणूस कोणताही नेता हा पक्ष काही दुसऱ्याच्या चिन्हावर उभं राहण्यासाठी कार्यकर्ते तयार करत नसतो कारण शिवसेनेचे उमेदवार भाजपाच्या चिन्हावर राहिलेले राहिलेले होते पण आता तेव्हा ते, ते, ते तेव्हा ती गरज होती असं समजूया आणि आता मनसे काही त्या मोडमध्ये अजिबात नाही असं असं तर ते याचा अर्थ म्हणजे आपल्या पक्ष कार्यकर्ते नाही दुसऱ्याच्या पक्षामध्ये पाठवणं असा त्याचा अर्थ आहे म्हणजे दुसऱ्याच्या पक्ष चिन्हावर उभं राहणं म्हणजे त्या पक्षाला आपला वाढवणे त्या पक्षाला आपला पक्षा पक्षा कार्यकर्ता आयता कार्यकर्ता पूर्ण असंच आहे आणि राज ठाकरे काही असा मी म्हटलं महादेव जानकर जर असा निर्णय घेत नाहीत तर राज ठाकरे असा निर्णय का का घेतील कशासाठी घेतील आणि त्यासाठी त्यांनी मनसे उभा केलेला आहे का त्यामुळे या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाही आहे आणि दुसरी जी बातमी आहे की तुम्हाला आत्ता काही देणार नाही विधानसभेला चांगलं दे चांगलं देऊ सहा महिन्यानंतरच्या निवडणुकांसाठी आत्ता कोणी वाटाघाटीला बसत नाही बस कारण सहा महिन्यानंतर काय घडेल याचा काही उद्याचा भरसा सहा महिन्यानंतर आम्ही बघू तर असं नसतं ते आता ज्या काही सगळ्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांची आतली माहिती खरी माहिती काय घडतं आहे याची माहिती कोणालाच नाही आहे म्हणजे फडणवीस राज ठाकरे एकनाथ शिंदे अमित शहा म्हणजे मनसेसोबत काय चर्चा सुरू आहे याची माहिती ते अजित पवारांना देखील नसेल हे मला तेवढं नक्कीच कळू शकतं आणि अजित बॉरन पॉरांबरोबर काय भाजप चर्चा करत आहे याची माहिती राज ठाकरेंना नाही त्यामुळं हे भाजप अतिशय तारतम्यानं अतिशय धोरणात्मक पद्धतीनं चर्चा करतं असं काही एकमेकांना सांगून एकमेकांना पुढ्या सोडून असं काही चर्चा होत नसते त्यामुळं केवळ टेबल पुढचं एक निबंध त्या व्यक्तीनं लिहिलेला असावा आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने अशा बऱ्याच अफवा येऊन गेल्या त्यातली सगळ्यात आत्ता दोन दिवसापूर्वी अफवा अशी आली की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाला जुगारून काँग्रेस आता म्हणे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार सांगलीच्या जागेचं भिवमुंडीच्या जागेचं प्रेशर आता काँग्रेसवर हो आहे या दोन्ही जागा म्हणजे सांगलीची जागा शिवसेना काँग्रेसकडनं मागतं आहे भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस ब काँग्रेस काँग्रेसकडनं मागतं आहे आणि त्याला वाईट गुण म्हणे आता काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाहेर पडणार अशा बातम्या आल्या सर्वत्र बातम्या आल्या लेडसपनं काही त्या बातम्या केल्या नाहीत कारण खरोखरच या बातम्याला आधार नाही हे अगदी छाती ठोकपणे मी सांगतो महाविकास आघाडी म्हणजे त्यातनं प्रकाश आंबेडकर तर आता बाहेर पडतील की नाही तर नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीतनं बाहेर पडलेले आहेत पण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षामधलं कोणी महाविकास आघाडीतनं बाहेर पडेल असं चिन्ह या क्षणी तरी अजिबात नाही त्यामुळे ही देखील अशीच एक प्रकारची अफवा दोन दिवसापूर्वी वृत्त लोकांनी केलेलं होतं आणखीन एक वृत्त होतं ते म्हणजे काय याच्यामध्ये सागर सागर बंगल्यावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली बारामतीसाठी अजिबात नाही म्हणजे अतिशय म्हणजे केविलवानी बातमी आहे म्हणजे कोणी बातमी दिली कोणत्या गोटातनं बातमी दिली कशा पद्धतीची बातमी दिली क्यू करावी अशी ही खरोखरीच बातमी आहे आता ज्या पद्धतीनं शरद पवार लढत आहेत आता साग म्हणजे मला माहिती आहे की सागर बंगल्यावर शरद पवार फडणवीस असताना आत्तापर्यंत एकदाही गेले नाहीत म्हणजे त्यांच्या ज्या काही चर्चा झालेल्या होत्या म्हणजे फडणवीस जे सांगतायत की दोन हजार एकोणीस साली राज्यामधली जी राष्ट्रपती राजवट लागलेली होती असं फडणवीसांचं म्हणणं आहे त्याचा ड्राफ्ट हा सागर बांगल्यावर तयार झालेला होता तो माझ्या कॉम्प्युटरवर तयार झालेला होता ते पत्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने मिळवून केलेलं होतं तेव्हा देखील शरद पवार हे सागर बांगल्यावर आलेले होते असं काही फडणवीस बोललेले नाही पण त्यामुळे या क्षणी तरी फ म्हणजे मला नाही वाटत शरद पवार सागर बंगल्यावर जातील गेले गेले तर मोदींकडे भेटायला जातील तो काही मुद्दा नाही ते देशाचे पंतप्रधान आहेत काही वाटाघाटी होतील त्यांच्याकडनं काही सिग्नल आला तर तर ते फडणवीसांना कुठेतरी भेटतील पण सागर बंगल्यावर जाऊन शरद पवार हे फडणवीसांना भेटतील या बातमीमध्ये दे देखील अजिबात तथ्य नाही एखाद्या उपमुख्य म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरी जायचं म्हणजे बऱ्याच बऱ्याच असं आहे आणि म्हणजे समजा नोंद नोंद होईल न होईल ती गोष्ट वेगळी म्हणजे वर्षावर गेले होते मराठा महासंघाच्या एका कार्यक्रमाने निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले पण होते ते पण आत्ता या राजकीय पातळीवरती आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल अशा पद्धतीची कोणतीही कृती शरद हे करणार नाहीत त्यामुळं ही देखील बातमी मला वाटतं कल्पना विश्वामधलीच बातमी होती आणि बात त्या बातमीला त्या अर्थानं कोणतं त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं पण सध्या काय आहे की बाजारात म्हणजे माध्यमांची विश्वासार्हता का कमी होते आहे तर त्याला हीच कारणं आहेत की कोणती ठोस माहिती नाही त्याला सोर्स नाही सूत्र नाही आणि मनाला येईल त्या पद्धतीनं अशा बातम्या ठोकून दिल्या जात आहेत आणि या ठोकून दिलेल्या बातमीमध्येच की मनसेची बातमी आहे मनसेने शिवसेनेचे विलीनीकरण होणार शरद पवार हे फडणवीसांना सागर बंगल्यावर भेटले ही काही प्रमुख माध्यमांनी बातमी कवर केली नव्हती ती इतर छोट्या मला वाटतं वेब पोर्टल्सला वगैरे बातमी आलेली होती पण त्या बातमीमध्ये दे देखील तथ्य नाही मात्र काँग्रेस महाविकास आघाडीतनं बाहेर पडणार ही काही प्रमुख पोर्टल्सला बातमी आलेली होती त्याचा मला खरोखरच आश्चर्य वाटलं होतं की अशा प्रकारची बातमी किंवा अशा प्रकारचा निर्णय काँग्रेस का घेईल त्यामुळं अशी ज्या आपोआप पसरवत आहेत पसरत आहेत तर थोडाफार तरी लॉजिक विचार देणाऱ्यांनी पण करायला हवा आणि तो मला वाटतो वाचणारे तर वाचक सजग आहेत ते पण यातली अफवा कोणती आणि ऑफवर कोणती यातला फरक सुजन वाचकांना नक्कीच कळत असेल सर ह्या ज्या माध्यमांमधील म्हणजे निवडणुकांच्या ह्याच्यात बातम्या येत असतात वेगळ्या म्हणजे सूत्रांच्या हवाल्याने म्हणजे सूत्र कोणीही असू शकतात बऱ्याचदा सूत्रांच्या हवाल्याने या बातम्या दिल्या जातात पण माध्यमांमधील मा स्पर्धा ही एक गोष्ट पण ह्या गोष्टीला कारणीभूत आहे का ही नाही नक्कीच माध्यमांमधील मा स्पर्धा आहे पण मला वाटतं अशा फेक बातम्यांची स्पर्धा असण्यापेक्षा विश्वासार्ह बातम्यांची स्पर्धा असणं गरजेचं आहे आणि ज्या बातम्यांना आधार नाही ती बातमीच कशी काय म्हणजे तुम्ही स्पर्धा आहे म्हणून जी नाही ती ती बातमी तुम्ही कशी काय निर्माण करू शकता त्यामुळे जी स्पर्धा असायला पाहिजे ती विश्वासार्हची स्पर्धा असायला पाहिजे आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये अशा मग बातम्या त्या फॉरवर्ड होतात पण त्या लगेच खोट्या पण पडतात तो काही मुद्दा नाही त्याच्यामध्ये की जर राज ठाकरे राज ठाकरे माध्यमांना कसं झापतात प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पाहिलेलं आहे विनाकारण मग अशा नेत्यांची बोलणी मग आपल्या माध्यमांना सगळ्यांना पत्रकारांना ऐकावी लागतात त्याला मग कारण हे अशा बातम्याच ठरतात की ज्या बातम्यांबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही की ज्याच्याबद्दल राज ठाकरेंनी कोणते संकेत दिलेले नाही आहेत त्यांचा कोणताही कार्यकर्ता त्याबद्दल बोलायला तयार नाही अगदी हो तर राज ठाकरे यांनी देखील आपल्या कोणत्याच विश्वासू माणसाशी अद्याप यावर चर्चा केलेली नसेल त्यामुळं मला वाटतं थोडी बातम्यांच्या घाईमध्ये चुकीच्या बातम्या देण्याची देखील मजल वाढलेली आहे आणि हा खरा धोका आहे नक्कीच प्रेक्षक तर आपण लेट्सअप मराठीच्या माध्यमातून विश्वासार्ह बातम्या विश्वासार्ह गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो अशाच निवडणुकीच्या हंगामात ज्या काही विश्वासार्ह बातम्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी पाहत राहा फक्त लेट्सअप मराठी धन्यवाद नमस्कार <Namaskar> सब मराठीच्या या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकांचा हंगाम सुरू आहे आणि या निवडणुकीच्या काळात आपल्याला वेगवेगळ्या राजकीय घडामोडी बघायला मिळत असतात या राजकीय घडामोडींच्या काही बातम्या आपल्याला वृत्तपत्रांमध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात वाचायला मिळत असतात यातल्या काही बातम्या खऱ्या असतात काही बातम्या खोट्या असतात आता सध्या भाजप आणि भाजप मनसे आणि शिवसेना या तिघांच्या युतीच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहेत या चर्चांमध्ये एक बातमी अशी येते की मनसेचं शिवसेनेत विलिनीकरण होणार आता ही बातमी खरंच एक ऑफर आहे जी शिवसे भाजप शिवसेनेने मनसेला म्हणजे मनसे राज ठाकरेंना दिलेली आहे की खरंच एका अफवा आहे या सगळ्याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत ले लेट्सअपचे संपादक आहेत कुठे सर सर स्वागत आहे सर नेमके काय आहे म्हणजे खरंच अफवा आहे की ऑफर आहे नेमकं काय आहे आणि अफवा असेल तर आली कुठनं दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की तो आधी मला निवडणुकाच हंगाम सुरू आहे आणि या निवडणुकीच्या हंगामामध्ये अफवांचं पीक जोरात सुरू आहे या अफवांच्या पीकमध्ये काय काय समोर येतं काय 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 येत नाही तर हे आता पाहणं आपल्याला गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहे यातली सगळ्यात आज मला वाटतं लोकमत नास्ती सगळ्यात आधी बातमी केलेली आहे की शिवसेना म्हणजे मनसेला काही ऑफर देण्यात आलेले आहेत ते तीन प्रस्ताव देण्यात आले आलेले आहेत ते तीन प्रस्ताव काय आहेत हे आधी मी तुम्हाला सांगतो त्यावरून तुम्ही ठरवा की नक्की काय सुरू आहे पहिला प्रस्ताव जो आहे की मनसेचं हे शिवसेनेसोबत विलीनीकरण करायचं म्हणजे एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे तिचं अध्यक्षपद राज ठाकरेंनी भूषवावं आणि राज ठाकरे यांच्या हाताखाली एकनाथ शिंदे यांनी काम करावं असा हा पहिला प्रस्ताव आहे म्हणजे मनसे हा जो पक्ष दोन हजार सात आठ सालापासनं जो राज ठाकरे यांनी बांधलेला आहे तो पूर्णपणे शिवसेनेसोबत जावा अशी भाजपची म्हणे इच्छा आहे कारण काय तर उद्धव ठाकरे यांना तोंड देण्यासाठी दुसरा ठाकरे समोर पाहिजे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राज ठाकरे यांचा समावेश आवश्यक आहे असं भाजपचं म्हणणं आहे हा एक पहिला प्रस्ताव आता हा प्रस्ताव खरा किती खोटा किती मी तुम्हाला पुढच्या काही क्षणामध्ये सांगतो त्याच्याआधी ऐकूया दुसरा प्रस्ताव दुसरा प्रस्ताव असा आहे की आत्ता तुम्हाला आम्ही लोकसभेसाठी दोन जागा देतो मात्र विधानसभेला तुम्ही फार काही जागा मागू नका अपेक्षा ठेवायचीच नाही जवळपास काही असा हा म्हणजे दुसरा प्रस्ताव आहे तर तिसरा प्रस्ताव असा आहे तुम्ही आत्ता काही लोकसभेला काही जागा मागू नका आणि तुम्हाला आम्ही विधानसभेला चांगल्या जागा देऊ असं राज ठाकरे यांना सांगण्यात आलेलं आहे आता हा ह्या लोकमतच्या बातमीमधले हे तीन प्रस्ताव आहेत आणखीन एक प्रस्ताव असा आहे की मनसेला आत्ता आम्ही जागा देऊ पण त्या भाजपच्या चिन्हावर त्यांनी लढवाव्यात असा पण एक प्रस्ताव आहे अशी पण वर्तमानपत्रामध्ये याबाबतचं वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे आता यातला खरोखरीच काय तर पहिला जो प्रस्ताव आहे ना त्याच्या आधी आपण चिरफाड करूया लॉजिकली लॉजिकली चिरफाट करूया की त्याच्यामध्ये म्हणे मनसे हा जो पक्ष आहे तो शिवसेनेसोबत विलीन करावा असं भाजपनं राज ठाकरे यांना दबाव टाकलेला आहे आता तुम्ही दोन गोष्टी विचारामध्ये घ्या राज ठाकरे यांचा एकूण स्वभाव आणि एकनाथ शिंदे यांचे एकूण स्थान एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतला त्यांचे चाळीस पन्नास आमदार फोडले स्वतंत्र पक्ष म्हणून मान्यता मिळवली राज्यात मुख्यमंत्री झाले स्वतःचे वीस पंचवीस आमदार मिनिमम निवडून येतील यासाठी ते झटत आहेत याशिवाय आणखीन काही दहा बारा खासदार निवडून येतील यासाठी ते, ते प्रयत्न करतायत हे सगळं सोडायचं आणि राज ठाकरे यांना आपल्या काय इंदोरकर महाराज यांच्या शब्दामध्ये सांगायचं जर बोकांडी घ्यायचं तर असं कसं काय होऊ शकेल पण हे मला वाटतं कसं काय अशा प्रकारची बातमी येऊ शकते किंवा बरं याला कोणी काही सोर्सही सांगितलं नाही अशी म्हणे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे आता राज ठाकरेंचा जर स स्वभाव जर पाहिला तर ते आपला जो मनसे जो आपल्या रक्तातनं घामातनं त्यांनी उभा केलेला आहे त्याला यश किती मिळालं कसं मिळालं काय मिळालं हा ज्याच्या त्याच्या परिप्रेक्षाचा ज्या ज्या ज्याच्या त्याचा विचाराचा मुद्दा आहे की राज ठाकरेंना यापेक्षा आणखीन यश मिळू शकलं असतं पण ते कष्ट करत नाहीत वगैरे तो मुद्दा वेगळा पण आपण एक पक्षाची बांधणी केलेली आहे आणि तो दुसऱ्या पक्षात ते विलीन करा असं कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला वाटत नाही आज महादेव जानकरांचा मी तुम्हाला किस्सा सांगतो महादेव जानकर यांच्या पाठीमागं भाजप पा दोन हजार सतरा अठरा सालापासून पाठीमागं लागलेला आहे की तुमचा जो राष्ट्रीय जनता पक्ष आहे समा समाज पक्ष जो आहे जो आहे तो भाजपमध्ये विलीन करावा तर तर आम्ही तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू आमदार करू असा तो प्रस्ताव फार जुना प्रस्ताव आहे तर तेच महादेव जानकर की ज्या पक्षाचा त्या अर्थानं एकच आत्ता आमदार आहे तेसुद्धा आणि त्यांच्या पक्षांचं वोटिंग मनसेचं तरी वोटिंग हे अडीच टक्क्यांपर्यंत आहे त्यांचं वोटिंग जे आहे पॉईंट फाई फाईव्हचे जे पॉईंट एका टक्क्याच्या आतमध्ये त्या जानकरांचं वोटिंग येईल आणि ते जानकर सुद्धा भाजपमध्ये जायला तयार नाही आहेत तर राज ठाकरे हे मनसे आपली मनसे ही शिवसेनेसोबत कसं काय जोडतील किंवा एकनाथ शिंदे हे दुसऱ्या ठाकरेंचं नेतृत्व कसं काय स्वीकारतील हा साधा प्रश्न कसा पडला नाही बात ही बातमी लिहिताना मला असा अनेकदा प्रश्न पडतो आणि त्यामुळे या हा जो प्रस्ताव आहे ही खरोखरीच ही म्हणजे अफवा नाही तर काय टेबल न्यूजच्या पुढचा आहे म्हणजे काहीतरी एक कल्पना विश्वामध्ये काहीतरी सगळं रमलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे राजकारणामध्ये जे घडतं त्याची वार्ता पत्रकारांना लागत गेर, नाही असं गेल्या दोन हजार एकोणीस सालापासून आपण पाहिलेलं आहे म्हणजे अजित पवार फुटणार अजित पवार फुटणार हे जोपर्यंत अजित पवारांना शपथविधी झाला नाही तोपर्यंत कोणाला माहिती शपथविधीला जाईपर्यंत जाई माहित माहीत होतं की माहीत नव्हतं म्हणजे जी खरी बातमी आहे ती कधीच आपल्या समोर येत नाही आणि ह्या केवळ बाजार गप्पा एकनाथ शिंदेबाबत असंच झालं की एकनाथ शिंदे फुटणार की नाही फुटणार की नाही असं कोणाला वाटत होतं ज्या क्षणी विधान परिषद निकाल आला त्या क्षणी एकनाथ शिंदे गायब झाले त्याच्या दोन तास आधी सुद्धा कोणाला काही कल्पना म्हणजे कोणाची कल, कल्पना जी, जी भरारी देखील होती तिथपर्यंत गेलेली शकत जाऊ शकत नव्हती कोणाला माहिती होतं कोणत्या पत्रकाराला किंवा कोणत्या मीडिया हाऊसला कोणत्या राजकीय तज्ज्ञाला माहिती होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत म्हणून सगळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असं गुरी धरून चाललेले होते त्यामुळे जे पत्रकारांना जे जे टेबलवर बसून कळतं ना तसं प्रत्यक्षात घडत नाही त्यामुळे ही बातमी तर अक्षरशः अफवा फेक टेबल न्यूज कल्पना विस्तार काय द स्वप्नातील तुम स्वप्नातील निबंध अशा प्रकारचं ही बातमी सर इतर आणि आजकाल असं काय होतं एकाने लोकमतनी बातमी दिली की त्याची शहानिशा तर करायची नाही आणि त्या आधारे आपण ही बातमी लोकमतने केली आहे असं म्हणून मग ती बातमी आपणच चालवायची यामुळेच मला वाटतं माध्यमांची विश्वासार्हता कमी होते आहे अशा ठीक आहे एखादा म्हणजे काहीतरी घडतं आहे तुम्हाला काहीतरी कळतं आहे आणि मग त्यानुसार बातम्या गेल्या तर ठीक आहे पण हाशी कशी काय बातमी होऊ शकते याला मला खरोखर आश्चर्य वाटतं आणि जर खरोखरीच तसं जर झालं या तीन प्रस्तावापैकी एखादा जरी प्रस्ताव खरा ठरला तरी मी म्हणेल की बातमी खरी आहे या तीन प्रस्तावांपैकी एखादा जरी प्रस्ताव जरी खरा ठरला लोकसभेच्या बाबतीत पण तुम्हाला असं वाटत लोकसभेचं जे येतील त्या दोन जागा देतील आणि मनसेला युतीत जर सामावून घ्यायचं असेल तर राज ठाकरे काही पेची नेते नाही आहेत कमळाच्या चिन्हा कमळाच्या चिन्हावर तर अजिबात उभे राहणार नाहीत त्यामुळे तो काही मुद्दाच नाही म्हणजे कोणताही माणूस कोणताही नेता हा पक्ष काही दुसऱ्याच्या चिन्हावर उभं राहण्यासाठी कार्यकर्ते तयार करत नसतो कारण शिवसेनेचे उमेदवार राहिलेले राहिलेले होते पण आता तेव्हा तेव्हा ती गरज होती असं समजूया आणि आता मनसे काही त्या मोडमध्ये अजिबात नाही असं असं तर ते याचा अर्थ म्हणजे आपल्या पक्ष कार्यकर्त्यांना दुसऱ्याच्या पक्षामध्ये पाठवणं असा त्याचा अर्थ आहे म्हणजे दुसऱ्याच्या पक्ष चिन्हावर उभं राहणं म्हणजे त्या पक्षाला आपला पक्षा वाढवण्यात त्या पक्षाला आपला कार्यकर्ता आयता कार्यकर्ता पूर्ण असंच आहे आणि राज ठाकरे काही असा मी म्हटलं महादेव जानकर जर असा निर्णय घेत नाहीत तर राज ठाकरे असा निर्णय का का घेतील कशासाठी घेतील आणि त्यासाठी त्यांनी मनसे उभा केलेला आहे का त्यामुळे या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाही आहे आणि दुसरी जी बातमी आहे की तुम्हाला आत्ता काही देणार नाही आणि विधानसभेला चांगलं देऊ चांगलं देऊ सहा महिन्यानंतरच्या निवडणुकांसाठी आत्ता कोणी वाटाघाटीला बसत नाही बस कारण सहा महिन्यानंतर काय घडेल याचा काही उद्याचा भरसा सहा महिन्यानंतर आम्ही बघू तर असं नसतं ते आता ज्या काही सगळ्या चर्चा सुरू आहेत त्या चर्चांची आतली माहिती खरी माहिती काय घडतं आहे याची माहिती कोणालाच नाही आहे म्हणजे फडणवीस राज ठाकरे एकनाथ शिंदे अमित शहा म्हणजे मनसेसोबत काय चर्चा सुरू आहे याची माहिती ते अजित पवारांना देखील नसेल हे मला तेवढं नक्कीच कळू शकतं आणि अजित बॉर पॉरांबरोबर काय भाजप चर्चा करत आहे याची माहिती राज ठाकरेंना नाही त्यामुळं हे भाजप अतिशय तारतम्यानं अतिशय धोरणात्मक पद्धतीनं चर्चा करतं असं काही एकमेकांना सांगून एकमेकांना पुढ्या सोडून असं काही चर्चा होत नसते त्यामुळं केवळ टेबल पुढचं एक निबंध त्या व्यक्तीने लिहिलेला असावा आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने अशा बऱ्याच अफवा येऊन गेल्या त्यातली सगळ्यात आत्ता दोन दिवसापूर्वी अफवा अशी आली की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाला जुगारून काँग्रेस आता म्हणे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार सांगलीच्या जागेचं भिवंडीच्या जागेचं प्रेशर आता काँग्रेसवर हो आहे या दोन्ही जागा म्हणजे सांगलीची जागा शिवसेना काँग्रेसकडनं मागतं आहे भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस ब काँग्रेस काँग्रेसकडनं मागतं आहे आणि त्याला वाईतगुण म्हणे आता काँग्रेस महाविकास आघाडीच्या बाहेर पडणार अशा बातम्या आल्या सर्वत्र बातम्या आल्या लेडसअपने काही त्या बात बातम्या केल्या नाहीत कारण खरोखरच या बातम्याला आधार नाही हे अगदी छाती ठोकपणे मी सांगतो महाविकास आघाडी म्हणजे त्यातनं प्रकाश आंबेडकर तर आता बाहेर पडतील की नाही तर नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीतनं बाहेर पडलेले आहेत पण शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षामधलं कोणी महाविकास आघाडीतनं बाहेर पडेल असं चिन्ह या क्षणी तरी अजिबात नाही त्यामुळे ही देखील अशीच एक प्रकारची अफवा दोन दिवसापूर्वी वृत्त लोकांनी केलेलं होतं आणखीन एक वृत्त होतं ते म्हणजे म काय याच्यामध्ये सागर सागर बंगल्यावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली बारामतीसाठी अजिबात नाही म्हणजे अतिशय म्हणजे केविलवानी बातमी आहे म्हणजे कोणी बातमी दिली कोणत्या गोटातनं बातमी दिली कशा पद्धतीची बातमी दिली क्यू करावी अशी ही खरोखरीच बातमी आहे आता ज्या पद्धतीनं शरद पवार लढत आहेत आता साग म्हणजे मला माहिती आहे की सागर बंगल्यावर शरद पवार फडणवीस असताना आत्तापर्यंत एकदाही गेले नाहीत म्हणजे त्यांच्या ज्या काही चर्चा झालेल्या होत्या म्हणजे फडणवीस जे सांगताहेत की दोन हजार एकोणीस साली राज्यामधली जी राष्ट्रपती राजवट लागलेली होती असं फडणवीसांचं म्हणणं आहे त्याचा ड्राफ्ट हा सागर बांगल्यावर तयार झालेला होता तो माझ्या कॉम्प्युटरवर तयार झालेला होता ते पत्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने मिळवून केलेलं होतं तेव्हा देखील शरद पवार हे सागर बांगल्यावर आलेले होते असं काही फडणवीस बोललेले नाही आहे पण त्यामुळे या क्षणी तरी फ म्हणजे मला नाही वाटत शरद पवार सागर बंगल्यावर जातील गेले गेले तर मोदींकडे भेटायला जातील तो काही मुद्दा नाही ते देशाचे पंतप्रधान आहेत काही वाटाघाटी होतील त्यांच्याकडनं काही सिग्नल आला तर तर ते फडणवीसांना कुठेतरी भेटतील पण सागर बंगल्यावर जाऊन शरद पवार हे फडणवीसांना भेटतील या बातमीमध्ये दे देखील अजिबात तथ्य नाही एखाद्या उपमुख्य म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या घरी जायचं म्हणजे बऱ्याच असं आहे आणि म्हणजे होईल न होईल तुम्ही गोष्ट वेगळी म्हणजे वर्षावर गेले होते मराठा महासंघाच्या एका कार्यक्रमाने निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले पण होते ते पण आत्ता या राजकीय पातळीवरती आपल्या कार्यकर्त्यांचं मॉरल डाऊन होईल अशा पद्धतीची कोणतीही कृती शरद पवार हे करणार नाहीत त्यामुळं ही देखील बातमी मला वाटतं कल्पना विश्वामधलीच बातमी होती आणि त्या बातमीला त्या अर्थानं कोणतं त्याच्यामध्ये तथ्य नव्हतं पण सध्या काय आहे की बाजारात म्हणजे माध्यमांची विश्वासार्हता का कमी होते आहे तर त्याला हीच कारणं आहेत की कोणती ठोस माहिती नाही त्याला सोर्स नाही सूत्र नाही आणि मनाला येईल त्या पद्धतीनं अशा बातम्या ठोकून दिल्या जात आहेत आणि या ठोकून दिलेल्या बातमीमध्येच की मनसेची बातमी आहे मनसेने शिवसेनेचे विलीनीकरण होणार शरद पवार हे फडणवीसांना सागर बंगल्यावर भेटले ही काही प्रमुख माध्यमांनी बातमी कवर केली नव्हती ती इतर छोट्या मला वाटतं वेब पोर्टल्सला वगैरे बातमी आलेली होती पण त्या बातमीमध्ये दे देखील तथ्य नाही मात्र काँग्रेस महाविकास आघाडीतनं बाहेर पडणार ही काही प्रमुख पोर्टल्सला बातमी आलेली होती त्याचा मला खरोखरच आश्चर्य वाटलं होतं की अशा प्रकारची बातमी किंवा अशा प्रकारचा निर्णय काँग्रेस का घेईल त्यामुळं अशी ज्या अफवा पसरवत आहेत पसरत आहेत तर थोडाफार तरी लॉजिक विचार देणाऱ्यां देणाऱ्यांनी पण करायला हवा आणि तो मला वाटतो वाचणारे तर वाचक सजग आहेत ते पण यातली अफवा कोणती आणि ऑफर कोणती यातला फरक सुजन वाचकांना नक्कीच कळत असेल सर ह्या ज्या माध्यमांमधील म्हणजे निवडणुकांच्या ह्याच्यात बातम्या येत असतात वेगळ्या म्हणजे सूत्रांच्या हवाल्याने म्हणजे सूत्र कोणीही असू शकतात बऱ्याचदा सूत्रांच्या हवाल्याने या बातम्या दिल्या जातात पण माध्यमांमधील मा स्पर्धा ही एक गोष्ट पण या गोष्टीला कारणीभूत आहे का ही नाही नक्कीच माध्यमांमधली मा स्पर्धा आहे पण मला वाटतं अशा फेक बातम्यांची स्पर्धा असण्यापेक्षा विश्वासार्ह बातम्यांची स्पर्धा असणं गरजेचं आहे आणि ज्या बातम्यांना आधार नाही ती बातमीच कशी काय म्हणजे तुम्ही स्पर्धा आहे म्हणून जी नाही ती ती बातमी तुम्ही कशी काय निर्माण करू शकता त्यामुळे जी स्पर्धा असायला पाहिजे ती विश्वासार्थ जी स्पर्धा असायला पाहिजे आणि आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये अशा मग बातम्या त्या फॉरवर्ड होतात पण त्या लगेच खोट्या पण पडतात तो काही मुद्दा नाही त्याच्यामध्ये की जर राज ठाकरे राज ठाकरेचं माध्यमांना कसं झापतात प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पाहिलेलं आहे विनाकारण मग अशा नेत्यांची बोलणी मग आपल्या माध्यमांना सगळ्यांना पत्रकारांना ऐकावी लागतात त्याला मग कारण हे अशा बातम्याच ठरतात की ज्या बातम्यांबद्दल कोणतीही ठोस माहिती नाही की ज्याच्याबद्दल राज ठाकरेंनी कोणते संकेत दिलेले नाही आहेत त्यांचा कोणताही कार्यकर्ता त्याबद्दल बोलायला तयार नाही अगदी त राज ठाकरे यांनी देखील आपल्या कोणत्याच विश्वासू माणसाशी अद्याप यावर चर्चा केलेली नसेल त्यामुळं मला वाटतं थोडी बातम्यांच्या घाईमध्ये चुकीच्या बातम्या देण्याची देखील मजल वाढलेली आहे आणि हा खरा धोका हो आहे नक्कीच ता प्रेक्षक तर आपण लेट्सअप मराठीच्या माध्यमातून विश्वासार्ह बातम्या विश्वासार्ह गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो अशाच निवडणुकीच्या हंगामात ज्या काही विश्वासार्ह बातम्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी पाहत राहा फक्त लेट्सअप मराठी धन्यवाद